पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात महाराष्ट्र काँग्रेस आक्रमक झाली असून आता मुंबई काँग्रेस देखील नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रदर्शने करताना दिसत आहे. नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानंतर मुंबई काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी अमित शेट्टी यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्ते आणि प्रवासी मजूर यांनी एकत्रित येऊन पंतप्रधानांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पंतप्रधानांनी संसदेमध्ये काँग्रेसमुळे महाराष्ट्रातून कोरोना पसरला असं वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात काँग्रेस आक्रमक होत रस्त्यावर उतरली आहे. 2021 लॉकडाऊन घोषित केल्यावर लोकांना जेवण तसेच गावी जाण्यासाठी काँग्रेस पक्षानेच मदत केली असं प्रवासी मजूर रहिवासी यांनी सांगितलं. पंतप्रधानांचा निषेध करतोय. जो त्यांनी बोललेले आहे संसदेमध्ये ते सर्व खोटं बोललेलं आहे. तुम्ही थोडा चौकशी करा. आपले आपले मजदूर लोक ज्या टाइम आपले लोक दुखी होते परेशान होते त्या टाइम काँग्रेसचे इन्सानेचे धर्म निभावलेले आहे आणि जो नरेंद्र मोदी बोले ते खोटं आहे आणि त्याची आम्ही जाहीर निषेध करतोय. हम लोग को काँग्रेस वाल्याने पूरा हम लोग को मदत किया. हम लोग का मर्जी से हम लोग गाँव जाए. हम लोग का आदमी है बीमार है. हम लोग को अंदर बैठे बैठे हम लोग को इतना कोरोना बोल के पूरा कोरोना बोल के हम लोग अंदर बैठ के खाना नहीं मिल रहा था कुछ भी नहीं मिल रहा था. हम लोग को क्या कर सकते. हम लोग इसका इधर आके हम लोग इधर मदद का हम लोग का कांग्रेस वालों के पास आके हम लोग मदद मांगा. हम लोग को वो लोग मदद किया. मदद करने के बाद हम लोग इतना मदद किया ना कांग्रेस वाला के ऊपर झूठ बोलने का जरूरत ही नहीं है. मोदी को मोदी क्या किए ले. मोदी कुछ भी नहीं किया. हम लोग के लिए हम लोग इतना कुछ भी खाना तक भेजा. हम लोग हम लोग को खाना गाड़ी गाड़ी से खाना भेजा है. हम लोग को कांग्रेस वाला मदद किया. मोदी कुछ भी नहीं.